सातारा जिल्ह्याला काही अंशी दिलासा। आजपर्यंतचा एका दिवसातील उच्चांकी कोरोना मुक्तीचा आकडा शुक्रवारी दिवसभरात तब्बल 296 रुग्ण परतले स्वग्रही, तर सायंकाळी 85 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित, 713 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 85 संशयितांचे अहवाल शुक्रवारी सायंकाळी कोरोनाबाधित आले आहेत। यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगण येथील 10 बाधित, महाबळेश्वर येथील 37 बाधित, गोगवे येथील 10 बाधित, कराड तालुक्यातील कराड शहरातील 1 बाधित, सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुलीतील 1 बाधित, सातारा शहरातील 3 बाधित, करंजे येथील 1 बाधित, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव येथील 1 बाधित, कुमठे येथील 1 बाधित, रहमतपूर येथील 1 बाधित, मांडवे येथील 3 बाधित, खटाव तालुक्यातील मायने येथील 1 बाधित, खटाव येथील 3 बाधित, वडूज येथील 1 बाधित, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील 1 बाधित, खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 2 बाधित, जावली तालुक्यातील सरताळ येथील 5 बाधित, तसेच इतर 3 बाधित यांचा समावेश आहे। तर विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 47, खंडाळा तालुक्यातील 33, खटाव तालुक्यातील 10, कोरेगाव तालुक्यातील 31, महाबळेश्वर तालुक्यातील 3, मान तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 15, फलटण तालुक्यातील 23, सातारा तालुक्यातील 65, वाई तालुक्यातील 61 नागरिकांचा समावेश आहे। तसेच दिवसभरात एकूण 713 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 35,441 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 6,836 बाधित आढळले आहेत, तर 3,397 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 214 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 3,225 रुग्णांवर उपचार सुरू आहेत।